वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी बावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। अजिंठा धरण इतिहासात प्रथमच आटल्याने अजिंठा गावासह 5 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। सध्या अजिंठा गावात एकही टँकर सुरू न असल्याने गावात 16 दिवसांपासून निर्जळी आहे। दरम्यान पाणी व्यवस्थेसाठी अजिंठा ग्रामपंचायतीने पर्याय पाण्याच्या शोधासाठी परिसरात बोर करणे सुरू केले आहे। अंधारी धरण आटल्याने गावात प्रथमच पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावाची लोकसंख्या 30,000 च्या आसपास आहे। नियोजनानुसार येथे पाण्याचे टँकर सुरू झाले पाहिजे होते, पण ते न झाल्याने ग्रामस्थांना कामधंदे सोडून पाण्याच्या शोधासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे। तातडीने पाणी पर्याय व्यवस्था म्हणून बोर करावा अशी बातमी इंडिया अपतक न्यूज चॅनलने दाखवली होती। त्याची दखल घेत ग्रामपंचायतीने आता बोर करून पाणी पर्यायासाठी प्रयत्न सुरू केले आहे। आणि मौजे अजिंठा गावासाठी पाणी पुरवठ्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने बऱ्याचशा उपाययोजना चालू आहे। गेल्या 2 महिन्यापासून आपण ग्रामपंचायतीच्या वतीने उपाययोजना चालू आहे। सुरुवातीला ज्यावेळेस पाणी ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी कमी झाल्यामुळे आम्ही अंधारी प्रकल्पामध्ये चर बदलण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी पण पाणी लागले नाही। त्यानंतर गंगा जमुना एक 12 गावकऱ्यांच्या मदतीने त्यांच्या सांगण्यावरून आम्ही त्या ठिकाणी पण 3 बोर घेतले आणि ते पण फेल गेले। त्यानंतर मग ग्रामपंचायतीच्या वतीने वरिष्ठ स्तरावर प्रशासनाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेले आणि मान्य तहसीलदार साहेबांशी संपर्क साधला असता त्यांनी भविष्यामध्ये जास्तीत जास्त 3 ते 4 दिवसांमध्ये ग्रामपंचायत अजिंठाला 7 टँकर पाठवले जाईल असे त्यांनी अग्वाई दिलेली आहे। विशेष म्हणजे महिला गावातील पाइपलाइन मध्ये राहिलेल्या वॉलच्या ठिकाणी लीकेज पाणी पूर्ण रात्रभर नंबर लावून भरताना दिसत आहेत। पर्यायी व्यवस्था पहिले सुरू करायला हवी होती। अजिंठा धरण आटत चालले याची कल्पना असताना प्रशासनाने पूर्वीच पाण्याच्या टँकरची व्यवस्था करायला हवी होती। आज पाणी टंचाई निर्माण झाली नसती अशी चर्चा ग्रामस्थ करीत आहेत। अजिंठ्याहून सह्याद्री एजाज, इंडिया अपतक न्यूज, मराठी। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।